So we were doing this brown, smoky, sexy eye look. त्याचा पार्ट वन आहे ज्याच्यामध्ये मी माझे डोळे केलेले आणि पार्ट टू मध्ये मी माझा फेस केलेला आहे. सो ऑफकोर्स आय एम रेडी नाव, बट यू कॅन सी हाऊ आय डिड दिस ब्युटिफुल फेस विथ हायलायटर अँड कॉन्टोरिंग अँड द सेटिंग स्प्रे अँड द पावडर. लेट्स गो स्टार्टेड. आपले आईज आणि आयब्रोज रेडी आहेत, आता आपण आपल्या फेस कडे जाऊयात. आता मी माझ्या फेस साठी बॉबी ब्राऊन चं लिक्विड फाउंडेशन घेतलंय. हे फाउंडेशन मला प्रचंड आवडतं कारण हे प्रचंड वॉटर बेस्ड आणि हलकं आहे आणि त्यात एसपीएफ 15 आहे. आता मी याचे फक्त 2 पंप्स घेणार आहे, एवढंच फाउंडेशन पुरे. आपण फार हेवी बेस नाही करणार आहोत. आता ब्रश वापरायचा की ब्युटी ब्लेंडर म्हणजेच स्पंज? आय विल से आधी ब्रश मग ब्युटी ब्लेंडर. फक्त चेहराच नाही तर गळा आणि कानाला सुद्धा मी हा बेस अप्लाय करणार आहे. आता आपला बेस झालेला आहे ब्रशन अप्लाय करून. मी इथे फाउंडेशन लावण्यासाठी ब्रश वापरते 75 नंबरचा सेफोराचा फ्लॅट फाउंडेशन ब्रश. हा माझा बेस सेट करण्यासाठी सेटिंग स्प्रे वापरतीये फिक्स प्लस मॅक पेप अँड प्राईम. ऍक्च्युली माय सिक्रेट इज आपल्या वेट ब्युटी ब्लेंडरनं हा फिक्स प्लसचा सेटिंग स्प्रे आप चेहऱ्यामध्ये स्किन मध्ये पूर्ण अब्सॉर्ब करण्यासाठी प्रेस करून टाकायचा. त्यानं बेस अप्रतिम सेट होतो आणि खूप काळ टिकतो. प्लस इट गिव्स ब्युटिफुल लाईट ग्लो प्लस शाईन. यू कॅन सी की मी माझं फाउंडेशन डोळ्यांच्या खाली अजिबात लावलेलं नाहीये. बरं का, डोळ्यांच्या खाली एम्प्टी स्पेस आहे कारण की तिथे आपल्याला करेक्टर लावायचा आहे. आता मी बॉबी ब्राऊनचा लिक्विड करेक्टर घेतलेला आहे. करेक्टरची माझी शेड आहे पीच. खरं तर मला कोणत्याही पद्धतीचे अंडर आईज किंवा ब्लॅक सर्कल्स नाहीयेत, पण माझे डोळे नॅचरली डीप सेटेड आहेत, त्यामुळे माझं काम एका करेक्टरनं सुद्धा होतं. पण तुम्ही कन्सिलर सुद्धा वापरू शकता. या ओल्या ब्युटी ब्लेंडरनं मी माझं करेक्टर सेट केलेलं आहे. इट्स टाइम टू कॉन्टोर, म्हणजेच आपल्या चेहऱ्यावरती आता आपल्याला शॅडोज तयार करायचे आहेत कारण की आता आपला फ्लॅट कॅनव्हास झालेला आहे. मी कॉन्टोरिंग साठी क्रीम ब्राऊन स्टिक वापरतीये, फाउंडेशन स्टिक. ती आहे बॉबी ब्राऊनची आणि माझा शेड आहे आलमंड 7. कॉन्टोरिंग साठी मी इनग्लॉटचा अँग्युलर फ्लॅट ब्रश वापरतीये. माझ्या चिकबोन्सच्या जस्ट खाली शॅडोज तयार करण्यासाठी आणि जॉलाईनच्या खाली असलेल्या नैसर्गिक शॅडो वरती मी कॉन्टोरिंग अप्लाय करतीये. मी कॉन्टोरिंगची स्टिक अप्लाय करतीये. या ब्राऊन स्मोकी आय लुक साठी आहे ना, कॉन्टोरिंग थोडस जास्तच करायचं, म्हणजे शॅडोज थोडेसे हार्श झाले तरी चालतील कारण की आपल्याला तो काळवंडलेला चेहरा आणि दो सेक्सी ब्राऊन शॅडोज आणि चेक्स आणि जॉलाईन अशीच हवी आहे. चला आता नाका सरळ चालूयात. मी नाकासाठी शॅडोज तयार करण्यासाठी इनग्लॉटचा फ्लॅट अँग्युलर फक्त छोट्या साईज मधला ब्रश वापरते आणि कधी कधी तर मी माझ्या हातांची बोटच वापरते कारण की बऱ्याचदा असं होतं की ब्रश पेक्षा ना आपल्या बोटांनीच जास्त छान स्मजिंग होतं किंवा ऍप्लिकेशन होतं. ओल्या ब्युटी ब्लेंडरनं पुन्हा एकदा मी माझं कॉन्टोरिंग सुद्धा स्मज केलं आणि स्मूद आउट केलं आणि ते आता माझ्या स्किन मध्ये छान अब्सॉर्ब झालेलं आहे. मी आता हा सगळा बेस सेट करण्यासाठी मॅकची सिलेक्ट शिअर ही प्रेस्ड पावडर वापरणार आहे. या प्रेस्ड पावडर मुळे ना माझा चेहरा जास्त मॅट नाही होणार, बिकॉज या लुक साठी मला थोडासा ग्लो आणि शाइनी चेहराच हवाय. आता मी मॅकची ब्रॉन्झिंग पावडर घेतलेली आहे आणि पॅकचा फ्लफी ब्रश घेतलेला आहे, जी आपली कॉन्टोरिंगची ट्रान्झिशन शेड असणार आहे. आता मी माझ्या आवडीचं हुला बेनिफिटचं ब्रॉन्झिंग किट काढणार आहे आणि आय लव्ह दिस पावडर. मला ना या ब्राऊन स्मोकी आय साठी आहे ना रोज गोल्ड चिक्सचा असा शाइनी हायलायटर लुक द्यायचा आहे, म्हणून मी आज क्रीम हायलायटर वापरणार आहे मॅक्स पेंट पॉट फ्रॉस्ट या शेड मधलं. नाव वी आर गोइंग टू यूज टॉनी. मी आता ब्लश साठी बॉबी ब्राऊनची टॉनी या नावाची कलर शेड वापरणार आहे. दिस इज गोइंग टू बी आर ब्लश. आणि आता ओल्या ब्युटी ब्लेंडरनं मी माझा झालेला ब्लश आणि ब्रॉन्झर असा मस्त सेट करणार आहे, स्मूद आउट करणार आहे. नाव माय फेवरेट पार्ट, लिप्स. मी आता आधी पिंक शेड घेणार आहे लिप लायनरची आणि ही आहे सेफोराची. आपल्याला खरं तर ब्राऊन स्मोकी आय साठी न्यूड लिप्सच करायचेत. हा जरा थोडा जास्त पिंक आहे, बट डोंट वरी, लिप लायनर म्हणून खूप छान शेड आहे. आता आपल्या ब्राऊन स्मोकी आय लुक साठी आणखी ब्राऊन इफेक्ट देण्यासाठी मी माझ्या आवडीची मॅकची ब्राऊन लिपस्टिक म्हणजेच मॉका ही शेड वापरणार आहे. आज पण मी 3 शेड्स एकत्र करणार आहे, एक सेफोराचं पिंक आय लायनर, मॅकची मॉका आणि मॅकची दुसरी शेड म्हणजे लाइटेस्ट शेड काइंडा सेक्सी. माझं इथे 3 लिपस्टिक्स वापरण्याचं कारण म्हणजे आपल्याला ब्राऊन स्मोकी आय बरोबरच लिप्सचं सुद्धा ब्राऊनचं ग्रेडेशन देता येतं. वी आर रेडी विथ आर लिप्स. आणि काही सेक्सी मादक पोजेस देत
हा व्हिडिओ संपतो. दिस इज माय गो टू लुक. इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती मी फोटोज टाकलेले आणि मग त्यांनी मला विचारलं की हा स्मोकी आईज आम्हाला करून बघायचा आहे, म्हणून मग मी हा तुमच्यासाठी खास रिक्वेस्टेड म्हणून हा ब्राऊन स्मोकी आय लुक तयार केला. आय होप तुम्हाला हा आवडला असेल. आय नो इट सीम्स लाईक की खूप स्टेप्स आहेत, बट आय एम शुअर तुम्हाला तो इझिली जमू शकेल. आणि नॉट नेसेसरी की हेच प्रॉडक्ट्स वापरले पाहिजेत, सिमिलर कलर्स वापरून, सिमिलर टेक्स्चर्स वापरून, आणि टेक्निक्स आर इम्पॉर्टंट. सो तशा टेक्निक्स वापरून तुम्ही हा लुक अचीव करू शकता. तर हा लुक नक्की क्रिएट करा आणि एक सेल्फी काढा आणि मला कमेंट बॉक्समध्ये पाठवा. कुठेही यूट्यूबवरती, फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती, कुठच्याही DM वरती, पर्सनल मेसेजवरती मला तुम्ही हा असा जर ब्राऊन स्मोकी आय जर केला तर एक फोटो काढा आणि मला पाठवा. तोपर्यंत बाय, आय लव्ह यू.